खरं म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल, प्रत्येक सबसिडी अनाऊन्स केलेली ही सबसिडी मिळवण्याकरता 10% पैसे द्यावे लागायचे. आता पॉवर सबसिडीमध्ये 10% पैसे द्यायचे कुठला नियम काढला? म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे किती भ्रष्टाचार. पॉवर सबसिडीज बंद करून टाकली, मग ती सुरू केली वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी मिळवायला. माझा सवाल आहे, 15 ते 19 काळात, 14 ते 19 काळात एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही. आम्ही प्रयत्न करायचो, गरज पडली तर कर्ज घ्यायचो, पण त्या ठिकाणी आम्ही ती सबसिडी द्यायचो. आज जर तुमच्याकडे त्या सबसिडी करताही पैसा द्यावा लागत असेल, लाच द्यावी लागत असेल, तर काय अवस्था होईल. आणि म्हणून ही जी काही सगळी अवस्था महाराष्ट्राची आपण केली, आणि आता काल परवा फॉक्सकॉनच्या संदर्भात, वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात, खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की स्वतः जे काही वेदांताचे प्रमुख आहेत अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून सगळी वस्तुस्थिती मांडली, सगळी वस्तुस्थिती, पण तरी आमच्या इथे काही लोक, आणि मी सगळे पत्रकार म्हणणार नाही, पण एक 3-1 पत्रकार आमच्याकडे आहेत, त्यांची नावं मी घेत नाही, पण ते 3 पत्रकाराची नावं सांगत नाही, पण ते त्यांच्या संस्थेकरता काम नाही करत, ते राजकीय नेत्यांकरता काम करतात, आणि तेच नरेटिव्ह तयार करून राहिले. खरं म्हणजे ज्या दिवशी मी शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी मी सीओ MIDC ला बोलवलं, म्हटलं काय चाललंय. ते सांगितलं, साहेब ही वेदांता फॉक्सकॉन डील आहे, पण याच्यामध्ये थोडा त्यांचा कल गुजरातकडे दिसतोय, आपण जरा घाई केली पाहिजे. तात्काळ मी CM साहेबांशी बोललो, अनिल अग्रवालांशी, माझे स्वतःचे वैयक्तिक संबंधात मी त्यांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही का गुजरातमध्ये करताय, इकडे करा, पूर्वी एकदा आपली चर्चा संदर्भात झाली आहे, जे गुजरात देत आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत, त्याच्यापेक्षा किमान जास्त द्यायला तयार आहोत. मग CM साहेब बोलले, तसं पत्र त्यांना लिहिलं, मी स्वतः त्यानंतर त्यांच्या घरी गेलो, त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की आम्ही ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलो आहोत, गुजरातमध्ये आता निर्णयाच्या जवळ आम्ही पोचलो आहोत, आता आम्हाला परत येणं थोडं कठीण आहे, पण मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की आमचा कल आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे गुंतवणूक करणार आहोत. मी त्यांना आग्रह केला की तुम्ही एकदा बसा, आम्ही तुमच्याकरता टेलरमेड पॅकेज करतो. त्यांचे माणसं त्यांनी पाठवले, जागेवर पाठवले, त्यांना जागा दाखवली, आणि जे पॅकेज त्यांना गुजरातमध्ये मिळणार होतं त्याच्याही पेक्षा चांगलं पॅकेज तयार करून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी काम सुरू करा. पण त्यांनी शेवटी मला हे सांगितलं की आमचा जवळपास हा निर्णय झालेला आहे देवेंद्रजी, आणि त्याच्यामुळे आम्ही मात्र जे काही आमचं फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे, जी सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहोत, खरी गुंतवणूक त्याच्यामध्येच आहे, आणि त्यानंतर त्यांनी गुजरात सोबत करार केला. आता त्यांचा हा निर्णय कधी झाला होता? आमचं सरकार येण्याच्या आधी झालेला, की गुजरात सोबत जायचं. आम्ही आल्यानंतर काय केलं? आपल्या राज्यामध्ये आला पाहिजे म्हणून निकराची शर्त केली, प्रयत्न केला. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोटं दाखवून राहिले, ते आम्हाला सांगून राहिले, ते आम्हाला शहाणपण शिकवून राहिले. अरे तुमचं कर्तृत्व काय ते तर सांगा ना, तुम्ही काय केलं हे तर सांग, काहीच केलं नाही, आणि या ठिकाणी शहाणपण सांगून राहिले. पण मी एक गोष्ट त्यांनाही सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही. तर बघा, निश्चित नेणार, निश्चित नेणार.